नमस्कार विद्यार्थी मित्र चार सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी झालेल्या पेपरची नुकतीच आन्सरकी आयोगाने जाहीर केलेली आहे त्यानुसार आपल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि आयोगाच्या नुसार, आयोगा नुसार आलेली उत्तरे याचा विचार आज आपण येथे करणार आहोत बघा माझ्याकडे ए सेट आहे प्रश्नपत्रिकेचे जे चार सेट असतात त्यातला ए सेट आहे आणि ए सेट नुसार मी काय केलेलं आहे आन्सर प्रश्नपत्रिकेवर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रश्न के के क्रमांक एक डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथ उद्योजक मंडळी नावाची संस्था स्थापन केलेली होती तर याच उत्तर न्यायमूर्ती रानडे असे देण्यात आलेले आहे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा प्रश्न क्रमांक दोन या काळात टिंबटिंब हे मुंबईचा अनभिषित राजा म्हणून ओळखला जाता जातो तर याच उत्तर आयवाणी फिरुशा मेहता असे दिलेले आहे बघा प्रश्न क्रमांक तीन पहा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीना प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य केले होते याचे उत्तर फक्त अ ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक दोन असे दिलेले आहे प्रश्न पुढचा पहा ज्याला आपण प्रश्न क्रमांक चार म्हणू खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बारा मे अठराशे पंचाहत्तर रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता तर सुपे पर्याय क्रमांक दोन असे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच खालील जोड्या जुळवा एका बाजूला अठराशे सत्तावनच्या उठावाची केंद्रे दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या केंद्रातील नेते दिलेले आहेत तर याचं उत्तर आहे एक नंबर जे की पेठला भगवंतराव कुळी त्याच्यानंतर नरगुंदला बाबासाहेब भावे जमखिंडीला रामचंद्र पटवर्धन आणि सोरापूरला वै वैकप्पा नाईक बळवंत बेहरी म्हणून याचा पर्याय क्रमांक एक चा विचार आपणाला या ठिकाणी करता येईल त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक सहा वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅश डॅश म्हणाले तर याचं उत्तर आहे चार नंबर लॉर्ड मोर्ले त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक सात लॉर्ड अलौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन टिंबटिंब ते टिंबटिंब पर्यंत टाकली गेली याचे उत्तर कलकत्ता ते आग्रा देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक आठ आट, अठराशे पंचाहत्तर मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढील पैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती याचे उत्तर पर्याय क्रमांक चार सोराबजी शापूरजी असे आहे प्रश्न क्रमांक नऊ मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेफ्टनंट प्रेस्कॉट प्रश्न क्रमांक दहा चुकीची जोडी ओळखा सरला देवी चौधुराणी द ऑल इंडिया वुमेन्स कौन्सिल ही चुकीची जोडी देण्यात आलेली आहे म्हणून या प्रश्न क्रमांक दहा चे उत्तर एक आहे प्रश्न क्रमांक अकरा वर्ष अठराशे वीस मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलीची शाळा कलकत्ता येथे सुरू केली याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलकत्ता फिमेल जुएनाईल सोसायटी प्रश्न क्रमांक बारा टिंबटिंब हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते तर पटना पर्याय क्रमांक एक याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा पुणे येथील मुलीची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब आणि क अ म्हणजे सकाराम यशवंत परांजपे सदाशिव गोविंद हाट्टे सदाशिव बल्लाळ गोंडे मोरे विठ्ठल बोरोळकर विष्णुपंत थत्ते केशव शिवराम बवाळकर म्हणजे अ ब आणि क पर्याय क्रमांक एक असे याचे उत्तर आहे आता बघा प्रश्न क्रमांक चौदा खालील जोड्या जुळवा अ आणि अ म्हणजे परमांस मत प्रशंसा याच उत्तर आहे एक नंबरला गुजाबा जोशी पुणेकर विचार लहरी चिपळूणकर क शांत पंथाचे अनुयायी मोरो दांडेकर आणि ड दादोबा पांडुरंग धर्मविवेचन म्हणजे जोड्या जुळवण्यामधला पर्याय क्रमांक दोन असे याचे उत्तर देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा ज्या दिवशी लोकमान्य टिळकाचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजीच्या डॅश डॅश चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते तर असहकार चळवळीचे उद्घाटन पर्याय क्रमांक दोन असे उत्तर देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सोळा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार एकोणीशे साठ नुसार खालीलपैकी कोणत्या नद्याच्या पाण्यावर पूर्ण अधिकार आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन रावी बियास आणि सतलज अशा पद्धतीचे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणते लोहखनीज सर्वोत्तम दर्जाचे आहे तर हे पर्याय क्रमांक एक असे उत्तर आहे प्रश्न क्रमांक भारतातील खालील खिंडीचा बरोबर क्रम लावा या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे जोजिला खिंड सिपली लाखिंड मानखिंड नीती खिंड म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठराचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात खालीलपैकी अचूक पर्याय कोणता तर बघा या प्रश्नाचे अचूक पर्याय म्हणजेच उत्तराचा पर्याय पर्याय क्रमांक दोन चोपन मृदा असे आहे प्रश्न क्रमांक वीस पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे तर पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्याशी निगडीत आहे प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार एक च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य पर्याय क्रमांक चार मध्य प्रदेश आहे पर्याय क्र... प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रातील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले पाच जिल्हे कोणते या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये देण्यात आलेले आहे मुंबई उपनगर मुंबई शहर ठाणे पुणे आणि कोल्हापूर प्रश्न क्रमांक तेवीस जनगणना दोन हजार एक आणि जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे याचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजेच नऊ असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालील विधाने पहा मावळ भाग प्रजन्य छायेच्या प्रदेशात येत नाही अ विधान आहे ब विधान आहे मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो आणि क विधान आहे कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये देण्यात आलेले आहे फक्त विधान ब बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये गोंदिया असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता काय आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये चौऱ्याहत्तर चौरस किलोमीटर एवढी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खालील विधाने पहा वेरुळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात येत आहे चांभार लेणी पुणे जिल्ह्यात आहे चिखलदरा थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे आणि ड गौतळा जळगाव जिल्ह्यात आहे वरील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे असे विचारले होते तर या प्रश्नाचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक तीन मध्ये देता येईल फक्त अ आणि ड विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालील जोड्या लावा एका बाजूला औष्णिक वीज केंद्र आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या वीज केंद्राचे जिल्हा ठिकाण आहे बघा अ मध्ये चोला ब तुर्बे क फेकरी आणि ड पारस आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये देता येईल जसे की चोला याचे ठिकाण ठाणे या ठिकाणी आहे या तुर्भे याचे ठिकाण मुंबई या ठिकाणी आहे फेकरी याचे ठिकाण भुसावळ या ठिकाणी आहे आणि पारस याचे ठिकाण अकोला या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्रातील घाटाचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजे थळघाट कुंभारली घाट आंबा घाट आणि आंबोली घाट असे आहे प्रश्न क्रमांक तीस तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे त्याच्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये बघता येईल गोमती बुराई पांझरा बोरी आणि गिरणा प्रश्न क्रमांक एकतीस हरित क्रांतीनंतर डॅश द्यास डॅश हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार मध्ये गहू असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बत्तीस राष्ट्रीय रोजगार हमी कायदा एन आर ई जी ए डॅश मध्ये अधिनियमित झाला या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन सप्टेंबर दोन हजार पाच असे आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणते केंद्र सरकारचे थकीत देता नाही तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार विदेशी मदत असे देता येईल प्रश्न क्रमांक चौतीस चौदाव्या वित्त आयोगाने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन म्हणजेच एफ आर बी एम कायद्याला खालीलपैकी कोणता पर्याय सुचविला तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार मध्ये कर्ज मर्यादा आणि वित्तीय जबाबदारी कायदा असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पस्तीस भारत हा जगातील सर्वात मोठा डॅश डॅश उत्पादक देश आहे तर याचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये ताग असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक छत्तीस एकोणीसशे पन्नास ते एक्कावन एकोणीसशे पन्नास एक्कावन ते दोन हजार तेरा चौदा या काळातील भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा टिंबटिंब टक्क्यांनी वाढला आहे द्वितीय क्षेत्राचा हिस्सा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपणाला एक या पर्यायामध्ये सांगता येईल सोळा पॉईंट सहा ते सव्वीस पॉईंट दोन असे प्रश्न क्रमांक सदोतीस तेंडुलकर समितीनुसार दोन हजार अकरा बारा मध्ये भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे सेकडा प्रमाण टिंबटिंब हे होते तर एकवीस पॉइंट नऊ टक्के एवढे होते म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचे उत्तर देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक अडुतीस राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजार चे तात्कालिक ताबडतोबीचे उद्दिष्ट हे होते तीन विधान आहे अविधानामध्ये काय देण्यात आले आहे आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजाची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे ब विधान आहे एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळी इतका कमी करणे आणि क कर विधान आहे सर्व मुलांचे बालकांचे सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार मध्ये देण्यात आलेले फक्त अ त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे म्हणजे डब्ल्यूटीओ चे, चे करार आहेत तर या प्रश्नाचा उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये देण्यात आलेला आहे भेदभाव नाही प्रश्न क्रमांक चाळीस खालील विधाने विचारात घ्या अ ब आणि क असे विधान देण्यात आले आहेत आणि यातलं चूक विधान कोणते आहे ते ओळखा म्हटलेलं आहे अ विधान पहा राष्ट्रीय कृषी विकास योजना ही अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली ब विधान आहे समकालीन एकात्मिक अब्लिक एकत्रित फल विकास उपक्रम बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला आणि क विधान आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा सन दोन हजार नऊ दहा मध्ये सुरू करण्यात आला तर या प्रश्नाचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक तीन मध्ये फक्त क असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये भारतातील निर्यात उत्पन्नात टिंबटिंब क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक होता तर या प्रश्नाचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक तीन मध्ये अभियांत्रिकी वस्तू असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये देण्यात आलेले आहे ग्रामीण भागात शाळा या पर्याय नाही असे सांगण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पेमेंट बँकेचे प्रमुख वैशिष्ट्य डॅश डॅश ही आहेत योग्य वाक्य निवडा तर अ ब क आणि ड असे विधान देण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अ क आणि ड असे देण्यात आले पर्याय क्रमांक एक म्हणजे प्रति व्यक्ती एक लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे त्याच्यानंतर एटीएम कार्ड देण्यास परवानगी देणे आणि कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही हे वाक्य काय आहेत बरोबर आहेत आणि बच जे वाक्य आहे एटीएम व डेबिट कार्ड देण्यास परवानगी नाही म्हणजेच अ क आणि ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर चौवेचाळीसाव्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चौवेचाळीसावा प्रश्न पाहत असताना आपणाला पर्याय क्रमांक एक मध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे प्रश्न काय पहा रंगराजन कमिटी दोन हजार चौदा नुसार सन दोन हजार अकरा बारासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी रेषेची व्याख्या ही दरडोळी रुपये डॅश डॅश अशी निश्चित करण्यात आली आहे बत्तीस रुपये हे ग्रामीण भागासाठी आणि सत्तेचाळीस रुपये ही शहरी भागासाठी म्हणजे चौवेचाळीसाव्या प्रश्नाचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक एक मध्ये देण्यात येईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पहा एक्सफॅम अहवाल दोन हजार अठरा नुसार भारतातील सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा डॅश डॅश टक्के इतका आहे तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे त्र्याहत्तर टक्के हिस्सा या लोकांचा आहे असे उत्तर आपल्याला देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस पाहू आता पृथ्वीवरून विविध तारेच्या अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये खगोलीय पराशर पद्धत असे आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सोलर सेलचे सौरघट कार्य डॅश डॅश वर आधारित आहे तर फोटो इफेक्ट पर्याय क्रमांक चार असे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता तर चार शास्त्र तीन शास्त्रज्ञांची नावे दिली आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक दोन ब्रह्मगुप्ता असा विचार या ठिकाणी करता येईल एकोणपन्नास प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात डॅश डॅश हे असते तर याचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक दोन मध्ये देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पन्नास स्फटिकासारख्या पदार्थांना तीन विधान देण्यात आलेले आहेत निश्चित भौमोतिक रचना असते अविधान ब विधान निश्चित द्रवीभवन बिंदू असतो क विधान दिशानुवर्ती गुणधर्म असतात या प्रश्नाचं उत्तर आपणाला पर्याय क्रमांक चार मध्ये देण्यात आलेले वरील सर्व विधाने म्हणजेच अ ब क तिन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांक एक्कावन मोसले प्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्याची रचना डॅश च्या आधारे आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन अणुचा क्रमांक असा आहे प्रश्न क्रमांक बावीस आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे पाच किंगडम खालीलप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर आपणाला विधान ब मध्ये आहे म्हणजे मोनेरा प्रोटिस्टा फंजाय प्लांटी अनिमेलिया म्हणजेच पर्याय क्रमांक ब म्हणजे पर्याय क्रमांक दोन असे या, प्रश्न या, या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि तीन चार दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात टिंबटिंबचा म्हणजे डॅश डॅशचा हा विषारी पदार्थ दिसून येतो या प्रश्नाचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे हिमोझाईन हा विषारी पदार्थ शरीरामध्ये असल्यामुळे आपणाला पुन्हा पुन्हा ताप येते पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौपन्न आफ्रिकन स्पिलिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो तर याचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये आहे टॅपिनोसोमा पर्याय क्रमांक एक चौपन्न या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचावन शेवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो तर पर्याय क्रमांक दोन थॅलोफायटा किंवा थॅलोफाईट्स या गटामध्ये याचा समावेश होतो पंचावन्न चे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन सांगण्यात येते प्रश्न क्रमांक छप्पन खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरित द्रव्ये नष्ट होऊन झाडाचे पाने अंकुचन पावतात तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मोजाईक डिसीज ऑफ टोबॅको पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार नील हरित सेवाल असे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन जीवाणू खालीलपैकी डॅश डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात तर तीन विधान देण्यात आलेले अ कोशिकावरील रिसेप्टर्स मध्ये बदल करणे ब विधान आहे एम डी आर पंप आणि क विधान आहे वेगवेगळ्या एनझाईमचा स्त्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये अ ब आणि क म्हणजे तिन्ही विधाने काय करतात तर याचे उत्तर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक दोन असे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ स्टॅपिलोप लोकल खाद्य डॅश डॅश होते तर बघा या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये आहे आधी तयार केलेले एन्ट्रोटॉक्सिन अंतर्ग्रहण केल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक साठ राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र टिंबटिंब येथे आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे आहे असे म्हणावे लागेल बघा प्रश्न क्रमांक एकसष्ट तर बुद्धिमत्तेचा प्रश्न सुरू झालेले आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट या प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी काय किंवा प्रश्नचिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा तर याचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजे पाच आठ सहा सहा असे आहे बघा प्रश्न क्रमांक बासष्ट प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत सपखल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्द जोडी वा शब्दसमूह जोडी निवडा वाक्य दिले आणि त्याची शब्दसमूह जोडी ओळखायची आहे बघा वाक्य काय रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची डॅश डॅश मनस्थिती विसंगत वाटत होती तर या प्रश्नाचं उत्तर आपणाला पर्याय क्रमांक तीन मध्ये सांगता येईल आशावादी आणि आनंदी प्रश्न क्रमांक त्रेसष्ट या प्रश्नाचे उत्तर आपणाला पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणजे तीन हा अंक येईल असे सांगण्यात आलेले आहे बघा प्रश्न क्रमांक चौसष्ट सोबतच्या जाळ्याची घडी घालून घणाकार मिळवा तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणजे दोन असे हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक पासष्ट सोबतचा पारदर्शक कागदाचा तुकडा एक्स अभ्यासा आणि तो वापरून तयार केलेली घडी निवडा तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहासष्ट पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणाकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उत्तर ती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदात्याच्या संख्येला लागलेल्या आवटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते बघा पॉज करून हा प्रश्न वाचा कारण मी वाचत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल सहासष्टाव्या क्रमांकाचे उत्तर प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक चार मध्ये आहे ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट हाही प्रश्न मोठा आहे तर ए बी सी डी आणि ई आणि e, एम एन ओ पी क्यू हे एकमेकांसमोर बसलेले आहेत तर या सदुसष्टाव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये क्यू असे सांगता येईल अडुसष्टाव्या प्रश्न यामध्ये काय केलेत विधान आणि कारण दिलेलं आहे खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी दोन कारणे आर आय आणि आर आय आय दिलेली आहेत विधाना संदर्भात कारणाचे उपयोजन करून उत्तर शोधा विधान काय म्हणते हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दुरुस्त खरेदी टेलिशॉपिंग करतात कारणे बघा आर आय कारण काय म्हणते लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात आणि आर आय आय काय म्हणते कारण दोन काय म्हणतेत हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये संभवनीय कारण फक्त आर आय आय आहे आर आय नाही असे आपल्याला द्यावं लागेल पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आपणाला पर्याय क्रमांक तीन मध्ये देण्यात आलेलं आहे सत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आपणाला पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणजे पाचशे सत्तावीस एवढे आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकाहत्तर जर अठ्ठावीस मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल आणि त्याभोवती सात मीटर रुंद रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन सातशे सत्तर चौरस किलो चौरस मीटर असे देता येईल म्हणून एकाहत्तरचे उत्तर पर्याय क्रमांक दोन बहात्तराव्या प्रश्नाचा विचार करता येईल आपल्याला शेतातील तण काढण्यासाठी पाच मजुरांना बारा दिवस लागतात तेच काम करण्यासाठी पंधरा मजुरांना किती दिवस लागतील तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार दिवस लागतील प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर तीन व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज बहात्तर वर्ष आहे व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार सहा सात सात असे सा, होते तर त्याचे आजचे वय किती असा प्रश्न विचारलेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये एकोणीस वर्ष पंचवीस वर्ष आणि अठ्ठावीस वर्ष असे सांगण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर वार्षिक सहा टक्के दराने दहा महिन्याच्या थकीत बिलावर सव्वीस पॉइंट पंचवीस रुपयेची सूट मिळते तर बिलाची एकूण रक्कम किती तर बिलाची एकूण रक्कम पर्याय क्रमांक चार मध्ये देण्यात आलेली आहे पाचशे एक्कावन्न पॉईंट पंचवीस रुपये पर्याय क्रमांक चार चौऱ्याहत्तर प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एका थैलीत थे एक रुपया पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे याचे पाच सहा आठ या, या प्रमाणात नाणी आहेत जर त्याची एकूण किंमत रुपये चारशे वीस असेल तर पन्नास पैशाची नाणी किती आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये देण्यात आलेले आहे दोनशे बावन इतकी नाणी पन्नास पैशाची असतील प्रश्न क्रमांक शहात्तर अमेरिके अंतराळावीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीची अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत त्यांनी तीनशे अठ्ठावीस दिवस अंतराळात व्यतीत केले म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी डॅश डॅश रोजी पृथ्वीवरून उड्डाण केले होते तर उड्डाण केलेली तारीख विचारलेली आहे आणि शहात्तराव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी उड्डाण केली होती असे सांगावे लागेल प्रश्न क्रमांक सत्याहत्तर तेनसिंग नॉर्ग हा केंद्र सरकारचा राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि महाराष्ट्राचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती थेट साहसी पुरस्कार पटकाविणारा साहसी जलतरणपट्टू प्रभात कुळीच्या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतलेली आहे त्याने आतापर्यंत जे सहा समुद्र पार केले त्यात खालील कोणत्या समुद्राचा समावेश नाही तर बघा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये आहे सुवेज कालवा हा त्यांनी काय केलेला आहे पार केलेला नाही प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर परमवीर चक्र स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंतच्या बहात्तर वर्षात सुमारे एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात फक्त डॅश डॅश जनाच हा बहुमान प्राप्त झालेला आहे म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत परमवीर पर चक्र किती लोकांना मिळालेलं आहे तर अष्ट्याहत्तराव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये एकवीस लोकांना काय झालेला आहे हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे एकोणऐंशीव्या क्रमांकाचा प्रश्न बघा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पुढील पर्यायापैकी अयोग्य चुकीचा पर्याय निवडा अ ब क ड चार पर्याय दिलेले आहेत आणि यातला चुकीचा पर्याय म्हणून उत्तर दिले फक्त क या योजनेचा लाभ तीस कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना होणार आहे हे विधान काय आहे चुकीचं आहे म्हणून एकोणऐंशी प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे प्रश्न क्रमांक ऐंशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे दैनंदिन वापरात येणाऱ्या संकल्पना व त्याचे पूर्ण स्वरूप व्यक्त करणारा योग्य पर्याय निवडा बघा एक एका बाजूला संकल्पना आहेत आणि एका बाजूला सेवा विवरण आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार असे देता येईल त्याच्यानंतर पहा प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना संदर्भात स्थळ वर्ष व संमेलनाध्यक्ष याचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा एका बाजूला वर्षाने ठिकाण दिले आणि दुसऱ्या बाजूला त्या अधिवेशनाच्या अध्यक्षाचे नाव दिलेले आहे तर एक्क्याऐंशी व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये द्यावं लागेल म्हणजे दोन हजार सोळाला जे ठाण्याला अधिवेशन झालेलं होतं त्यावेळेस अध्यक्ष होते गंगाराम गवानकर दोन हजार सतराला उस्मानाबादचं जे अधिवेशन झालेलं होतं त्यावेळेस अध्यक्ष होते जयंत सावरकर आणि दोन हजार अठराला मुलुंडचं ज्या अधिवेशन झालेलं होतं त्याचे अध्यक्ष आहेत कीर्ती शिलेदार आणि एकोणीसला नागपूरला जे झालं ते प्रेमानंद गज्जी अशा पद्धतीनं आयोगाने उत्तर दिले पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक ब्याऐंशी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या उपलब्ध सूचनेनुसार वर्ष दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान किती मेट्रिक टन ई कचरा एकत्रित करून विघटित आणि करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी पहा ब्रिटनच्या महाराणीचे क्वीन कॉन्सिल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हरीश साळवे असे आहे प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी द एरा ऑफ रायझिंग फिनटेकच्या डिजिटल भुगदान संबंधी रिपोर्ट खालीलप्रमाणे आहे तर बघा अ ब क ड असे विधान देण्यात आलेले आहेत आणि यातले वाक कोणते वाक्य बरोबर आहे असे विचारलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर चौऱ्याऐंशीव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अ ब आणि क म्हणजे डिजिटल भुगदानच्या वापरामध्ये कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे डिजिटल भुगदानच्या वापरामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि डिजिटलाइज शहरामध्ये बँगलुरू प्रथम स्थानावर आहे अशा पद्धतीचं अ ब क पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवनिर्माणाची संस्कृती रुजवण्यासाठी भारत सरकारने म्हणजेच मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या इम्प्रिट सेकंड योजनेमध्ये कोण सहभागी होऊ शकतात पंच्याऐंशी क्रमांकाच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये फक्त क आणि ड असे सांगता येईल प्रश्न क्रमांक शहाऐंशी अनुसूचित जाती व नवबद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सरकारने डॅश डॅश ही योजना सुरू केलेली आहे तर शहाऐंशी प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी आर्थिक दुर्बल घटकासाठी एकशे तीनव्या दुरुस्तीने दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय राज्य घटनेच्या कलम पंधरा पोटकलम सहा आणि कलम सोळा पोटकलम सहा मध्ये पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला योग्य पर्याय निवडा अ ब क ड असे पर्याय दिले आहेत सत्याऐंशीव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर आपणाला काय देता येईल अ क आणि ड म्हणजे बघा अं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयासाठी असलेल्या योजनाचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल हे वाक्य बरोबर आहे आर्थिक मागासवर्गीयांना तेरा टक्क्यापर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील हे वाक्य चूक आहे क विधान या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरी विषयक बाबींना लागू होईल बरोबर आहे आणि ड विधान आर्थिक मागासवर्गीयांना वर्गीयांना दहा टक्केपर्यंत आरक्षणाचे प्रमाण राहील हे विधान बरोबर आहे सत्याऐंशी प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये देता येईल प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी मराठी काका म्हणून प्रसिद्ध असलेले प्राध्यापक अनिल गोरे यांना मराठी भाषा प्रसार व प्रचाराच्या संदर्भात देण्यात येणारा राज्य सरकारचा दोन हजार एकोणीसचा डॅश डॅश हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन कवीवर मंगेश पाडगावकर असे सांगता येईल प्रश्न क्रमांक एकोणनव्वद आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ आय ओ डी ए चे जनरल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये विनया शेट्टी असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक नव्वद भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो डिसेंबर दोन हजार वीस मध्ये कोणती मानव रहित मोहीम अंतराळात पाठवणार आहे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये योम मित्रा असे देण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे बघा एक दोन तीन चार अशा पद्धतीचे हे विधाने देण्यात आले एक मध्ये संविधान सभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या दोनचं विधान काय म्हणते कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले तीन संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे, आहे तर या चार विधानापैकी वरीलपैकी एकही नाही योग्य विधान नाही असे आपणाला म्हणजेच एक्क्याण्णव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असे देता येईल प्रश्न क्रमांक ब्याण्णव भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारत घ्या दोन विधान देण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये विधान अ बरोबर आहे विधान ब काय असणार आहे मग चूक असणार आहे तर विधान काय म्हणते बघा अ सरनामा राज्य घटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करायचे आहे ती उद्दिष्टे कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्न असल्याचे ले आढळते तेथे तेथे घटनेचा ते वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो हे उत्तर आयोगाने दिलेले आहे ब्याण्णव प्रश्नाचं उत्तर विधान अ म्हणजे विधान एक असे दिलेले आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव प्राध्यापक के सी विहर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय दिलंय पर्याय क्रमांक चार मध्ये देण्यात आलेलं आहे एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे म्हणजे त्र्याण्णव प्रश्नाचे उत्तर काय म्हणता येईल आपल्याला पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव खालील विधाने विचारात घ्या बघा दोन विधाने दिले ग्रामपंचायतीच्या संदर्भात आहे ग्रामसभा ग्रामपंचायत पंचायत राज व्यवस्थेचा घटक आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय केलेलं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये फक्त विधान ब बरोबर आहे म्हणजे प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्याच्या आत भरवली पाहिजे म्हणजेच प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव चे उत्तर पर्याय क्रमांक दोन असे आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंच्याण्णव खालील विधाने विचारात घ्या बघा इथेही दोन विधाने देण्यात आलेले आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये सांगण्यात आले दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रत्येक प्रश्न वाचत बसणार नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल प्रश्न क्रमांक शहाण्णव कोणत्या तत्वातून न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो बघा प्रश्न क्रमांक शहाण्णव च उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेले आहे कायद्याचे राज्य प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव राज्यपाल याच्या संबंधी पुंछी आयोगाने जे स्थापन केला होता त्या आयोगाच्या शिफारशीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन मध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे ते राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या हो ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकतील म्हणजे सत्त्याण्णव प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन असे आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आर जी एस ए काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये देण्यात आलेला आहे पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी ही योजना आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव खालील विधाने विचारात घ्या बघा अ आणि ब दोन विधान आहे आणि यातलं असत्य विचारले आलेलं आहे तर नव्याण्णव प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन द्यावं लागेल फक्त ब म्हणजे काय म्हणते ब विधान लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्यच लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल हे विधान काय आहे असत्य आहे म्हणजेच नव्याण्णवचं उत्तर काय म्हणता येईल आपल्याला पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हो, भारताचे म्हणजे शंभरावा प्रश्न आहे भारताचे प्रथम लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय द्यावं लागेल न्यायमूर्ती पिनाकी चंद्रघोष पर्याय क्रमांक तीन तर विद्यार्थी मित्रांनो हो, चार सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी जी प्रश्नपत्रिका झाली त्या आयोगाने पहिल्या की नुसार असे उत्तरे दिलेली आहेत आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असतील तर लवकरात लवकर आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात भेटून त्या शंका निरासन करण्यासाठी त्याचा पाठपुरावा म्हणजे लेखी पुरावे सादर करणं आवश्यक आहे असे सांगण्यात आलेले आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद